सांगली महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्षभरात झालेल्या 53,000 तपासण्या नागरिकांचा 25 कोटी वाचले. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या केंद्रामध्ये मागील वर्षभरात या निदान केंद्रामध्ये 53,000 तपासण्या नागरिकांनी करून घेतल्या. यामुळे वर्षभरात नागरिकांचे 25 कोटी वाचले आहेत. सोमवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, गट नेते भारती दिगडे, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती निदान केंद्राचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना एकाच ठिकाणी 63 प्रकारच्या तपासण्या अगदी अत्यल्प दरात उपलब्ध. या मध्यवर्ती निदान केंद्रात महालॅबच्या माध्यमातून अत्यल्प दरात 63 प्रकारच्या वेगवेगळ्या रक्त चाचण्या केल्या जात आहेत. याचबरोबर एक्सरेची सुद्धा सोय आहे. मागील वर्षभरात 53,000 वर तपासण्या करून घेतल्या आहेत, तर महापालिकेकडे वर्षभरात 11 लाखांच्या आसपास उत्पन्न जमा झालंय. या वर्षभरातील नागरिकांनी केलेल्या तपासणी पाहिल्या तर नागरिकांची 25 कोटीची बचत यामुळे झाली. यामुळे महापालिकेचे मध्यवर्ती निदान केंद्र सर्वसामान्य नागरिकांसाठी एक पर्वणी ठरली आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आपले आयुक्त श्री पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती निदान केंद्र या ठिकाणी चालू आहे. ज्या ठिकाणी आपण नागरिकांच्या मूलभूत सोयीसाठी त्यांच्या रक्त तपासणी, बाकीच्या ज्या टेस्ट आहेत त्या आपण या ठिकाणी करतो आहे. अत्यंत माफक दरामध्ये काही टेस्ट आपण या ठिकाणी करतो आहे. बऱ्याच टेस्ट या ठिकाणी मोफत आहेत, त्यामुळे नागरिक याचा प्रचंड संख्येने लाभ घेताना दिसून येत आहेत. मागच्या वर्षी 9 ऑक्टोबर 2020 माननीय आयुक्त नितीन कापंडी साहेब यांच्या संकल्पनेतून हा इथल्या मध्यवर्ती निदान केंद्राची उभारणी या ठिकाणी झाली. आणि खऱ्या अर्थानं महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांची एक वैद्यकीय वेगळ्या प्रकारची सेवा या ठिकाणी उपलब्ध झाली. आजपर्यंत जवळजवळ 53,000 लोकांनी या ठिकाणी याचा सेवेचा लाभ घेतला आहे. आणि त्याच्यामधून महापालिकेला उत्पन्न मिळालं साधारण 1 वर्षासाठी 11,88,000. ह्या अनुषंगानं आम्हाला हा प्रथम वर्धापन दिन साजरा करताना विशेष आनंद होतो की नागरिकांचं काहीतरी आपण देणं लागतोय. या हिशोबाने हे केंद्र स्थापन केलं आणि त्याचं खरंच कुठंतरी चांगलं फळ दिसून येत आहे. सध्या मध्यंतरीच्या पिरियडमध्ये या ठिकाणी काही गोष्टी कमी आहेत असं दिसून येत होतं, परंतु माननीय आयुक्त सुनील पवार साहेब यांनी त्यावरती याच्यापुढं कुठतंही पुरवठा या ठिकाणी होण्याची खबरदारी घेण्यास सांगितली आहे. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी जी कार्यवाही चालू आहे याच्यापुढेही नागरिकांनी अशाच या केंद्रावरती प्रेम दाखवून त्यांच्या आपल्या ह्या संपूर्ण मध्यवर्ती निदान केंद्राच्या ज्या सोयी सुविधा याचा लाभ घ्यावा अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.